शिक्षक आणि पालक आपल्याला विद्यार्थ्यांना कोणताही घटक शिकवण्या अगोदर त्यांचं त्या घटकाशी संबंधित पूर्वज्ञान जागृत करायला हवं. कारण आपल्याला जर एखादी इमारत चांगली हवी असेल तर आपण त्या इमारतीचा पाया पक्का घेतो. अगदी तसंच विद्यार्थ्यांना तो घटक जर चांगला समजायला हवा असेल तर आपण त्यांचं पूर्वज्ञान जागृत करायला हवं. आणि हे पूर्वज्ञान जागृत करत असताना ते अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने आणि आनंदाने व्हायला हवं. कारण आनंदाने शिकणं हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. आणि आनंददायी पद्धतीने शिकल्यामुळं विद्यार्थ्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. त्यांचा भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक विकसित होतो. तसंही बालमानसशास्त्रही सांगतं की विद्यार्थी जेव्हा आनंदी आणि समाधानी असतात तेव्हा त्यांची शिकण्याची प्रेरणा अधिक वाढते. मग एवढे सगळे फायदे जर आनंददायी शिक्षणाचे असतील तर आपण शिक्षणही आनंदानेच द्यायला हवं. पहा, आपला आजचा घटक आहे इंग्रजी छोटी आणि मोठी अक्षरे, म्हणजे स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स. आता ही सर्व अक्षरं आपण या अगोदर शिकवलेली आहेत, परंतु ती त्यांच्या लक्षात असायला हवीत, त्यांची पुन्हा एकदा उजळणी व्हायला हवी आणि तेही खेळातून. आनंददायी शिक्षण आपल्याला द्यायचं आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे मुलांना सगळ्यात जास्त आनंद कुठे मिळतो, खेळामध्ये. मग या घटकाचं पूर्वज्ञान खेळातून कशा पद्धतीने आपल्याला जागृत करता येईल ते आपण पाहूया. पहा, हे विद्यार्थी खेळत खेळत ही एबीसीडीची सर्व अक्षरं म्हणत आहेत आणि यामध्ये त्यांना कुठेही ताणतणाव त्यांच्यावर दिसत नाही आहे आणि त्यामुळे ही अक्षरं त्यांच्या लक्षात राहायला मदत होणार आहे. चला तर मग पाहू आपण या मुलांचा खेळ. 1, 2, 3, स्टार्ट. A, B,